हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर आज आपण जाणार आहोत भंडारदरा साईडला. तिथे चार पाच स्पॉट बघायचा प्लॅन आहे. सो आता म्हणजे नक्की कुठले कुठले स्पॉट काय काय बघू आम्ही, कसं जायचं, काय डिटेल्स आहेत, या सगळ्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतच जाईन. तर सध्या मी थांबलो आहे हे हॉटेल वेस्टर्न. हे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आहे दहिसर चिकनाकाच्या पुढे. तर आम्ही 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर केली आहे तिथे जाण्यासाठी. सो आता पुढे 30 टेम्पो ट्रॅव्हलरने आम्ही भंडारदरा आणि बाकीचे जे स्पॉट तुम्हाला मी दाखवणार आहे ते सगळे आम्ही त्यातूनच फिरणार आहोत. सो बघूया पुढे व्हिडिओमध्ये. आता सकाळचे 8:30 वाजले, मी माझ्या मित्रांची वाट बघतो आहे, येतीलच एवढ्यात ते. सो पुढचा आता प्रवास, आणि पाऊस पण मस्तच झाला, वातावरण बघाल तर छान आहे जाण्यासाठी. बघूया गणपती बाप्पा मोरया. आम्ही आधी भंडारदरा येथील MTDC रिसॉर्टमध्ये जाणार होतो, आणि मग तिथे फ्रेश होऊन भंडारदराजवळ जे काय टुरिस्ट स्पॉट्स होते जे आम्ही ठरवले होते बघायचे ते बघायला निघणार होतो. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे जे आम्ही स्पॉट्स कव्हर केले ते सगळे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तसेच मी MTDC रिसॉर्टचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, आणि एक सर्वात सुंदर असं एक मंदिर आम्ही पाहिलं रतनवाडी या ठिकाणी, अमृतेश्वर मंदिर. सो त्या मंदिरासाठी मी देखील दुसरा एक व्हिडिओ बनवेन. सो ते व्हिडिओ हा व्हिडिओ नंतर काही दिवसात मी माझ्या चॅनलवर टाकेन, ते देखील नक्की बघा. सो सर्वात आधी आम्ही विल्सन डॅम इथे पोचलो. हा विल्सन डॅम प्रवरा नदीवर इंग्रजांनी 1910 साली बांधायला सुरुवात केली होती, असं त्याचा रिसर्च मी गुगल वगैरे केलं त्यात वाचलं की 1920 साली, म्हणजे साधारण आता 100 वर्ष तर झालीच. सो 100 वर्षापूर्वी या धरणातून पहिल्यांदा पाणी सोडण्यात आलं होतं. याबरोबर विल्सन डॅमच्या बाजूला तुम्ही बघू शकता अम्ब्रेला फॉल आहे, तो जो एक गोलाकार दगड दिसतोय तो. सो ॲक्च्युली त्या डॅमचं जे पाणी पडतं, सो या गोलाकार दगडावर पाणी पडल्यामुळे तो छत्रीसारखा दिसतो, त्यामुळे त्याला हे असं अम्ब्रेला फॉल असं म्हटलं जातं. खूप वाईट असं झालं की आम्ही जेव्हा पोहोचलो त्या धरणाचं फक्त 80% पाणी भरलं होतं, म्हणून ते पाणी सोडण्यात आलं नव्हतं. नाहीतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसलं असतं हा पाणी जो वाहत असतं इथून धरणातून. आम्ही आता ऑथर लेककडे चाललो आहोत. इथून असा रस्ता आहे. हो असतील हे काय असे उत्तराखंडला गेलास ना असे, आणि यांना मस्त केस वगैरे असत असे. अच्छा ते वरती त्यांना बघून ठेवलंय त्याने लांबून. मी ऑथर लेक जवळ पोचलो तेव्हा तिथे खूप जोरात हवा सुरू होती, आणि त्यात पावसाचे ढगही भरले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असं वाटत होतं. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत होता ऑथर लेक, एकदम सुपर, खूपच मोठा आहे. आणि हा
तिथून आम्ही MTDC रिसॉर्टला परत आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही रतनवाडीला जायला निघालो. जसं मी मागे तुम्हाला म्हटलं, रतनवाडी येथे आम्ही अमृतेश्वर मंदिर बघणार होतो आणि तसेच तिथे जवळ असलेला एक छोटा धबधबा आहे, तिथे आम्ही भिजायला जाणार होतो मित्रमंडळी. अमृतेश्वर मंदिराचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. सो सध्या तुम्हाला हा छोटासा पण मस्त असा धबधबा दाखवतो. ॲक्च्युली आता इथे धबधबा हा जो मगाशी मी तुम्हाला सांगितला त्याकडे चाललो आहोत. नाव वगैरे माहीत नाही आम्हाला, पण मस्त इथे जास्त गर्दी नसते असं ऐकलंय. सो बघूया आता जाऊन. वाटतं तुम्ही बघितलीच किती छान वाटतंय तिथून चालताना. छोटासा आहे पण मस्त हे बघा, म्हणजे टेन्शन नाही कारण की इथे सगळे जे फेमस धबधबे आहेत, वसुंधरा, नानी, बाहुबली नावाचा पण आहे त्या साईडला, पण तिथे खूप लोकांची गर्दी आहे. मग आता कोविडच्या ह्याच्यात एवढी रिस्क घेण्याची गरजच नाही ना. असं आपण म्हणू शकतो की आमचा हा प्रायव्हेट धबधबा आहे आमच्या ग्रुपसाठी. कुठून आहे रस्ता? अच्छा, नाही माहित नाही आम्ही आता इथून आहे, त्यांनी ते तिकडेच गावचेच आहेत, त्यांनी इथून सांगितला रस्ता. वरतून पण वाट आहे तुम्ही म्हणताय. इथे आम्ही कसे आलो आहे आमचं आम्हालाच माहिती आहे. खूप कसरत केली आहे असं. Thank you.
तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन ठिकाणाचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे सर्वात आधी तुम्हाला माझ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन देखील येईल. भंडारदरा ट्रिपचे अजून दोन व्हिडिओ येणार आहेत, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, एक रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, तसेच भंडारदरा MTDC रिसॉर्ट. सो लवकरच आपण पुन्हा भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि मास्क घालायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.